हरि ओम, मी संभाजी खंडेराव लोटे, उपाहार केंद्र कोतुली. मी बापूंच्याकडे 2008 साली आलो. मी माझ्या मुलाविषयी अनुभव सांगणार आहे. त्यावेळी तो लहान होता, अंगणवाडीमध्ये होता, आणि त्याला एक सवय होती की दातात काहीतरी अडकलं की काहीतरी काडी घालायची, पिन घालायची. आणि त्यावेळी तसं झालं, त्याच्यापाशी कुठनं पिन आली आणि त्यांनी ते ओपन केलेली दातात घातली, आणि दातात घालता घालता ती हातून निसटली आणि ती आत रड्यामध्ये गेली. पण त्यानं काय आम्हाला त्या दिवशी काय सांगितलं नाही. आणि त्याचा संध्याकाळी आम्ही कामावरून घरी आल्यानंतर त्या मित्राला म्हटलं, तुमचा संकेत ना असं पिन गेलेली आहे, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं का? तर म्हटलो काय आम्हाला आम्हाला काय बोललेलं नाही. मग त्याला विचारलं तर म्हटलं होय असं झालं. मग तिथून लगेच त्याला घेतला आणि सुभाष जोळी डॉक्टर यांच्याकडे गेलो. तर डॉक्टरांचे गेलं, म्हटलं पिन कशी गेलेली आहे? तर म्हटलो काय आम्हाला पिन काय माहीत नाही, फक्त दातात त्यानं हे काढता काढता घाण काढता जातात नाही त्या गेलेली आहे. तर म्हटले तर काय करायचं बघूया, काय होऊ नकोस, बापून जे विश्वास ठेवू. त्यानंतर तिने मला सांगितलं की असू दे रे, एवढा काय हे करतो आहे तू. मग मी त्याला घेतलं, मग त्याला मला तिने सांगितलं केळं काहीतरी असं जे हे होईल ते त्याला खायला दे. मग त्याला घरी आणला. मग त्या दुसऱ्या दिवशी पण त्याला केळं आणि पाणी यासारखं प्यायला द्यायला चालू केलं आम्ही. तरी पण काय आम्हाला राहलं नाही. मग डॉक्टर म्हटले अरे बापन जर चालू कर त्याला काय सुद्धा होणार नाही. आणि असं झालं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलो, ह्याच्या पोटात दुखायला लागलं. तर डॉक्टर म्हटले तर बघूया, आजची राहतं बघूया, उद्या जाऊन स्कॅनिंग करून बघूया काय काय त्याची परिस्थिती आहे ती. आणि डॉक्टर म्हटलेत गुरुक्षेत्र मंत्र चालू करतो. त्यावेळी नुसतं बापन जेवढं पहिल्यांदाच आलेलो होतो ना, त्यामुळं गुरुक्षेत्र मंत्र असा पायत असा म्हणा येत नव्हता. मग त्यावेळी मोडका धडका गुरुक्षेत्र मंत्र कसा तरी म्हटला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हटले तर सकाळी 9 वाजता मला तो भेटायला ये, तुला चिठ्ठी लिहून आम्ही देतो. मग चिठ्ठी लिहून साहेबांच्याकडे नुसता चिठ्ठी आणाय मी घरी गेलो दवाखान्यात. आणि ह्यो म्हटला माझ्या पोटात दुखायला, मला संडास असला आले जास्त हे झालं असं दुखायला लागलं आणि संडासला मला आल्यासारखं झालं आहे. मग आज संडासमध्ये गेला. मग आम्ही ते सगळं दररोज ज्यावेळी जाईल त्यावेळी आम्ही संडास हे करतो ना, कारण की काय होतं आहे. आणि त्या दिवशी खरंच बापूंच्या कृपेनं का कशाने त्या संडासमधून ती पिनाची ओपन झालेली निघलेली त्या संडासामध्ये होती. तर फक्त हे सर बापूंच्या ह्यामुळेच माझ्या मुलाच्या हे, कारण की एवढी ओपन झालेली, डॉक्टर म्हणले ती एवढी ओपन झालेली आहे, कुठंतरी शरीरात कुठंतरी चिकटून बसणार नाही तर टोचणार नाही आतड्याला याला. तर हे फक्त बापू आणि बापूंच्यामुळेच घडू शकते. हरिओम.